नमस्कार, मी प्राची साळुंखे, बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। उस्मानाबाद मध्ये बोगस डॉक्टर कडून फसवणूक करण्यात आली आहे। चक्क नातेवाईकाचीच फसवणूक या बोगस डॉक्टरने केलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी योजनेतून किडनी देण्याचं आमिष दाखवून या बोगस डॉक्टरने लाखो रुपयांचा गंडा घातलाय। तर अशीच एक बातमी बीडमधून देखील समोर येते। बीडमध्ये मृत व्यक्तीच्या नावे खाते उघडून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय। या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाल्याने आता खळबळ उडाली आहे। आणि आता बातमी पाहूयात उस्मानाबाद मधली। उस्मानाबाद मध्ये बोगस डॉक्टर प्रदीप सुतार यांनी नातेवाईकाची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे। सरकारी योजनेतून किडनी देण्याचं आमिष दाखवून 1,70,000 रुपयांची फसवणूक त्याने केली आहे। या प्रकरणी बोगस डॉक्टर प्रदीप सुतारला अटक करण्यात आली आहे। त्याचबरोबर प्रदीप सुतार यांनी शिक्षण घेतलेल्या मिरज येथील कॉलेजला पोलीस भेट देखील देणार आहेत। तर उस्मानाबादमध्ये बोगस डॉक्टरकडून फसवणूक, चक्क नातेवाईकाचीच फसवणूक करण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी योजनेतून किडनी देण्याचं आमिष दाखवून या बोगस डॉक्टरने लाखो रुपयांचा गंडा घातलाय। या बोगस डॉक्टरने काय करामत केली आहे याचा पाहूयात हा खास रिपोर्ट। हाच तो बोगस डॉक्टर प्रदीप सुतार। याच डॉक्टरने नात्यातील नितीन सुतार यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे। नितीनच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यानं प्रदीप सुतारनं सरकारी योजनेतून किडनी उपलब्ध करून देतो असं सांगत 1,70,000 फसवणूक केली आहे। एवढंच नाही तर आपण 12 वर्षांपासून डॉक्टर असल्याचं भासवत लाखोंचा गंडा घातलाय। ते मला मी किडनी बसून देतो, काय होत नाही तुम्हाला। 1,70,000 रुपये भरावे लागते एवढं म्हणले। मग मी वारंवार फोन केले त्यांना, मग किडनी बी नाही, काहीच नाही दिली तुम्ही, म्हणलं मी डॉक्टर पण नाही। नितीनचे वडील शेतकरी असल्यानं नितीनवर खर्च करणं त्यांना परवडत नव्हतं। त्यातच बोगस डॉक्टरनं लाखोंची फसवणूक केली, तेव्हा मुलाला वाचवायचं कसं हा प्रश्न नितीनच्या वडिलांना पडलाय। किडनीचं ऑपरेशन करण्यासाठी त्यांनी औषध करून देतो, बाकी इतरच्या सुविधा बिविधा मागून घेतो, माझ्या पुढं काय रुपया देऊ नका असं त्यांनी मला सांगितले। आणि मी वेळोवेळी त्यांना फोन केला, तरी ते मला एक नंबरच आला नाही, असंच झालं तसंच झालं असं काही विकारणं सांगायचे। आज 4.5 वर्ष झाले। आता गेल्या महिन्यात मला त्यांनी सांगितलं की मला मी डॉक्टर बी नाही, काय नाही, तुझे पैसे बी देत नाही असं म्हणून त्यांनी फसवणूक केली। बोगस डॉक्टर प्रदीप सुतारला अटक करण्यात आली आहे। त्याच्यावर बार्शी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। तो 2017 त्याला पुण्यात ॲडमिट केलं होतं। त्यावेळेला त्याचे नातेवाईक त्याला बघायला आले, त्यामध्ये तपासणीमध्ये त्यांच्या लक्षात आलं की किडनी बदलायला लागेल, किडनीवर उपचार करण्याकरता। त्यांचे जे नातेवाईक आले होते, विभीषण सुतार, राजेंद्र सुतार, अरुण सुतार यांच्याबरोबर हा प्रदीप सुतार बार्शीमध्ये राहणारा व्यक्ती गेला। तो स्वतःची ओळख त्यांनी त्यावेळेला डॉक्टर म्हणून करून दिली। आणि डॉक्टर म्हणून करून दिल्यानंतर किडनीची व्यवस्था करतो तुमची, मी डॉक्टर आहे असं सांगून त्यांना 2,70,000 रुपये खर्च येणार सांगितलं। अशा बोगस डॉक्टरांना वेळीच आवर घातला नाही तर उपचाराच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट हे सुरूच राहील, तेव्हा प्रशासनानं वेळीच यावर लक्ष घालणं गरजेचं आहे। बालाजी निरपाळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद। तर याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ। बालाजी, आपण पाहतोय अतिशय चीड आणणारी आणि धक्कादायक घटना घडलेली आहे उस्मानाबाद मध्ये। हा सगळा प्रकार नेमका काय आहे जरा सविस्तर सांगाल। नाट्याला काही घटना नाही, नितीन नाट्यातलाच आहे आणि नाट्यातला माणूस जेव्हा आजारी होतो त्याच्या चक्क किडने गेलेला आहे। आणि याचा फायदा निर्वत सांगली असेल, कोल्हापूर असेल किंवा बार्शी असेल, बार्शी सारख्या शहरात सुद्धा त्यांनी बार्शी मध्ये सुद्धा 12 वर्ष जे आहे ते डॉक्टर म्हणूनच मिरवला आणि डॉक्टर म्हणूनच त्यांना अनेक जणांना उपचार दिल्याच्या सुद्धा बाबी आहेत, धक्कादायक बाबी त्या पुरासमोर आलेल्या आहेत। नितीनचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर नितीनचे वडील त्याला भेटले होते, त्यावेळेस त्यांना सांगितले की माझ्या दोन्ही मुलाच्या किडन्या गेलेल्या आहेत आणि किडन्या गेल्यामुळे ते आजारी आहे, त्याला डायलिसिस करावं लागतं। त्यावेळेस
प्रदीप यानं सांगितलं की मी स्वतः डॉक्टर आहे, तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका, मी नितीनचा व्यवस्थित इलाज करतो आणि किडनीचा इलाज करेल, मात्र यासाठी तुम्हाला खर्च किंवा किंमत द्यावी लागेल. यावर एकुलता एक मुलगा वाचवण्यासाठी नितीनच्या वडिलांनी सुद्धा त्याला होकार दर्शवला आणि होकार दर्शवतात त्यांनी त्याला 270,000 रुपये जे आहेत ते ठरवले, त्यानुसार त्यांनी 170,000 रुपये जे आहेत ते प्रदीप यांना दिल्याचं नितीनचे वडील सांगतात आणि पोलिसाच्या तपासात सुद्धा सिद्ध झालेलं आहे. मात्र नक्कीच बालाजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. आता या बोगस डॉक्टर विरोधात काय कारवाई केली जाते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास आपण वळतोय पुढच्या बातमीकडे. बीडमधली ही बातमी आहे. बीडमध्ये मृत व्यक्तीच्या नावे खातं उघडण्यात आलेलं आहे. खातं उघडून 17,08,000 भ्रष्टाचार करण्यात आला. महात्मा गांधी हमी योजनेत भ्रष्टाचार झालेला आहे. अभियंता पोस्टमन सह शिक्षकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभियंता MS चव्हाण याची चौकशी सुरू आहे. तर दिनकर लव्हारे आणि पंडित ज्ञानबा पोकळेवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, आपण पाहतोय बीडमध्ये मृत व्यक्तीच्या नावे खातं उघडण्यात आलेलं आहे, नेमका हा प्रकार काय? धक्कादायक आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव ते फावडेवाडी या रस्त्याचं काम कागदोपत्री दाखवण्यात आलं आणि कागदोपत्री दाखवण्यात येऊन महात्मा गांधी ग्रामीण रोजगार जी योजना आहे या योजनेमध्ये मयत व्यक्तीच्या नावानं खातं पोस्टामध्ये खातं उघडून 3 जणांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे. विशेष म्हणजे याच्यामध्ये काम काहीच करण्यात आलेलं नाही. कागदोपत्री फक्त काम दाखवलेलं आहे, त्यामध्ये MB सुद्धा आणि विशेष काम पूर्ण झाल्याच्या नोंदी सुद्धा जे चव्हाण आहेत त्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्याचे बोगस बिल तयार करून ते देयक सुद्धा जे मयत व्यक्ती आहेत त्याचा अकाउंट खोललं आणि कुशल आणि अकुशल असे काम करत असताना 2 प्रकार असतात आणि त्यापैकी अकुशलचं जे काही पैसे येणारे आहेत जवळपास ते 17 लाख रुपये आहेत ते त्यांनी परस्पर उचलले आहेत. तिथल्या गावकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला. तसं पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये MRGSच्या घोटाळ्यासंदर्भामध्ये बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांना कोर्टानं सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही लवकर अहवाल दिला नाही म्हणून यांची तात्काळ बदली करा, म्हणून रवींद्र जगताप यांची बदली सुद्धा करण्यात आली. आता नवीन जिल्हाधिकारी आले आहेत आणि त्यांनी याच MRGSच्या घोटाळ्याच्या अनुषंगाने आता कारवाईचे पावलं उचलले आहेत आणि यामधूनच आता जो गुन्हा दाखल झालेला आहे, काल जो गुन्हा दाखल झालेला आहे. नक्कीच सुरेशजी, तुमच्याकडनं अधिक माहिती आपण घेणार आहोत. मात्र आता या क्षणाला नायब तहसीलदार अंबाजोगाईचे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, गणेश सरोदे. गणेशजी, आपण पाहतोय अतिशय धक्कादायक असा हा प्रकार घडलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचार सुरू होता, प्रशासनाचं हे लक्षात कसं नाही आलं? हॅलो गणेशजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? गणेशजी, आपण पाहतोय अतिशय धक्कादायक ही बातमी आहे. बीडमध्ये मृत व्यक्तीच्या नावे खातं उघडण्यात आलेलं आहे आणि आजवर 17,08,000 भ्रष्टाचार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. एवढ्या वर्षांपासून हा सगळा प्रकार सुरू होता, प्रशासनाच्या हे लक्षात कसं नाही आलं? मॅडम, याच्यामध्ये जे आहे या प्रकरणामध्ये जी तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी जे एक रोजगार हमी योजनेअंतर्गतचं प्राधिकरण आहे, तक्रार निवारण प्राधिकरण, या तक्रार निवारण प्राधिकरणाने यामध्ये सर्व संबंधितांना तक्रारदारांना बोलवून त्या ठिकाणी सुनावणी वगैरे घेतली असावी, म्हणजे सुनावणी झालेली आहे त्या ठिकाणी आणि त्यांनी निर्णय पारित केलेला आहे. त्यांनी जो आदेश पारित केला त्या आदेशाच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी महोदय यांनी कडक पावलं उचलून त्यामध्ये गुन्हा नोंद करण्याबद्दलचे आम्हाला आदेश दिले होते आणि ही कायदेशीर प्रक्रिया आहे, त्या अनुषंगानं आम्ही त्या संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंद केलेले आहेत. गणेशजी, आता या आरोपींविरोधात नेमकी काय कारवाई करण्यात येऊ शकते? या प्रकरणामध्ये संबंधितांकडून जी बोला. नक्कीच गणेशजी, यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. या क्षणाची अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय. महात्मा गांधी हमी योजनेत भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. 2015 हे प्रकरण होतं, 17,08,000 भ्रष्टाचार या ठिकाणी करण्यात आला आहे. तर इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. तुम्ही पाहत रहा News18 लोकमत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तजदीबद्दल क्षमस्व या आमच्या स्पेशल कॅम्पेनमध्ये आज आपण पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या नरे गावात सिमेंटच्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे नेमकी कशी दुर्दशा झाली आहे याचा ग्राउंड झिरो रिपोर्ट दाखवणार आहोत. गावातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळत आहे. या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे, तसंच नागरिकांना वाहतुकीत अनेक अडथळे देखील निर्माण होत आहेत. मात्र तरीही नागरिकांच्या त्रासाकडे कुणीच लक्ष द्यायला मागत नाही आहे.
तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कशा प्रकारे पुण्यातील रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत। पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या नरहे गावातील हे रस्ते आहेत। सिमेंटच्या रस्त्यांची अशा प्रकारे दुर्दशा झालेली आहे, मात्र कोणाचंच प्रशासनाचंच या खड्ड्यांकडे लक्ष जात नाही आहे। गावातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळते आणि या खड्ड्यांमुळे अनेकांना आपली जीव देखील गमवावे लागले। आजवर आपण डांबरी रस्त्यावरचे खड्डे पाहिले असतील, पण आज आम्ही तुम्हाला सिमेंटच्या रस्त्यातले खड्डे दाखवणार आहोत। आता आपण आहोत नरे गावात, जे की पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झाले। फक्त एकटे हे नरे गावच नाही, तर अशी 23 गावं समाविष्ट झाले आणि ह्या 23 गावांच्या सिमेंटच्या रस्त्याची अशीच अवस्था आहे। म्हणजे हा जो स्पॉट आहे ना आता गोकुळनगर मधला, हे पर्वती मंगल कार्यालयासमोरचं, याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं आतापर्यंत 3 जणांचे जीव गेलेत। ही जी फट आहे ना दोन्ही सिमेंटचे दोन ब्लॉक मधली, ही दुचाकीस्वारांच्या लक्ष देत नाही, गाडी घसरून पडते, निसरडी होते आणि अक्षरशः जीव जात आहेत। आणि पावसाळ्याच्या काळात ते अशी रंगपंचमी बघायला मिळते इथं, आणि सगळ्या आजूबाजूच्या रहदारीला ह्या दुकानदाराला तर त्रास आहेत, पण जीव गेला इथं 3 जणांचं। हे खड्डे बारीक जरी असले ना तरी दिसून येत नाही, पण ते अक्षरशः जीव घेणे ठरलेले आहेत सिमेंट। आणि हे विशेष म्हणजे सिमेंटच्या रस्त्यावरचे खड्डे आहेत, फक्त इथंच नाही तर मानाजीनगरपर्यंत पूर्ण असं ह्या रस्त्याने अक्षरशः अगणित असंख्य 100-150 वर खड्डे आहेत। आणि त्यांची साईजच आता आपण मोजून काढू कशा पद्धतीने हे खड्ड्यांची साईज आहे तेच आपण बघूया नेमकी। आणि ही सगळी खड्ड्याची अवस्था आपण आत्ता बघतोय, हे सगळ्या दयनीय अवस्था जी आहे। आता हा जो हे कार्यकर्ते स्थानिक इथले भूपेंद्र, हे आपल्याला खड्ड्याची साईज मोजून दाखवतील काय अवस्था आहे। नरेन फक्त एक वानगी दाखल आपण खड्डे मोजूया, किती 11.5 फूट जवळपास 12 फुटाच्या आसपास आहे। एकच खड्डे का असे किती खड्डे असतील या रस्त्यावर? हा रस्ता शोधणं आता कठीण आहे, असं खड्डे आहेत या रस्त्याला सगळीकडे खड्ड्याचं साम्राज्य। खड्ड्यांचं साम्राज्य हे एकच रोड होते सगळीकडे? सर्व रस्त्यांवरती आहे, सर्व रस्त्यांवरती। 2015 इथं रस्ते झालेले आहेत, त्याच्यानंतर बांधला कोणी रोड बाजू? ते ग्रामपंचायतीने बांधलेले आहे। हा कोणी कॉन्ट्रॅक्टर? कदम नावाचे कॉन्ट्रॅक्टर होते। जवळपास संपूर्ण गावाचं मिळून 84 कोटी रुपयाच्या आसपास रस्ते बांधले गेलेले ते, आणि त्याच्यानंतर ह्या रस्त्यांवरती जी डागडुजी व्हायला पाहिजे होती ती आज तागत मात्र झालेली। मला सांग कल्याण, मी तू या रस्त्यावर येतो जातो, काय अवस्था आहे रस्त्याची? नाही, मी राहायला नऱ्यातच आहे आणि नऱ्यातल्या रस्त्यांची अवस्था खरंच खूप वाईट आहे। म्हणजे दुचाकीवरनं इथून फिरणं म्हणजे मुश्किल आहे। मला आता कमरेचा त्रास चालू झाला आहे, डॉक्टरांनी सांगितलं की बाईकवरती फिरू नका, पण तरी आता काही नाईलाजास्तव फिरावं लागतंच। जबाबदारी काय आहे आता? ग्रामपंचायतची नाही पण महापालिकेत आहे, तर महापालिकेने हे करायला हवं। करत नाहीत आता। आता आपण इथले जे काही स्थानिक दुकानदार आहेत ना त्यांना विचारूया, कारण त्यांना याचा सगळ्याचा त्रास आहे बेसिकली या खड्ड्यांचा। मला सांगा काय त्रास आहे खड्ड्यांचा? रोज ना रोज 4-5 पडत असतात। 4-5 रोज इथं पडतात? रोज भरपूर वेळा सांगितलं ग्रामपंचायत मध्ये पहिलं, पण ते काय लक्ष देत नाहीत। कोणीच लक्ष देत नाही? नाही, करू म्हणतात फक्त। कधीपासून होते? बऱ्याच दिवस झाला, आता 1-2 वर्ष होऊन गेले। म्हणजे ही फक्त एका ब्लॅक स्पॉटची अवस्था, सगळे एका ब्लॅक स्पॉटची ही अवस्था आहे। इथून पुढे असा सरळ जो रस्ता आहे ना मानाजीनगरला, म्हणजे तिकडे हायवेला लागतो NH4 हा सगळा रस्ता असा सिमेंटचा बांधलाय, पण सगळ्या सिमेंटच्या रस्त्यावर हे अशाच पद्धतीनं सगळे खड्डे आहेत। असंख्य 150 म्हणणार नाही मी, 500 पुढे खड्डे असतील सगळे जर मोजले तर, आणि त्यांच्या साईज सगळ्यांचे असे 4-5 फूट 10 फूट अशा पद्धतीने हे सगळे खड्डे आहेत। आता आपण आम्ही तुम्हाला असंच पुढे जाताना दाखवू काय अवस्था या सगळ्या खड्ड्यांची आणि ह्या सिमेंटच्या रस्त्यांची। न्यूज 18 लोकमतचं हे कॅम्पेन बघून तरी पुण्यातील प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा। वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।